झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी पाहायला मिळते, मात्र उत्पादन घटल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. दीपावली पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औंढा, नागनाथ, वसमत, कळमनुरी या तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची फुलं तोडण्याची लगबग सुरू आहे. व्यापाऱ्यांकडूनही झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळतोय, मात्र यावर्षी खराब बियाणं, खराब वातावरणामुळं फुलांचं उत्पादन घटलं, यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सध्या झेंडूच्या फुलांना 35 ते 50 रुपयांपर्यंत प्रति किलोचा दर मिळतोय, मात्र भाव बऱ्यापैकी मिळत असून उत्पादन तेवढ्या प्रमाणात मिळत नसल्यानं खर्चही वसूल होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.